जी ट्वेंटी कार्यसमूहाच्या पहिल्या भ्रष्टाचार विरोधी बैठकीला आज हरियाणा इथल्या गुरुग्राम इथं आरंभ झाला केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन झालं न्यायिक प्रक्रियांचा सुयोग्य समन्वय साधण्यासाठी आणि प्रलंबित खटले वेळीच मार्गी लावण्यासाठी द्विपक्षीय कार्यवाहीऐवजी बहुपक्षीय कार्यवाही अधिक परिणामकारक ठरेल असं मत जितेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं भ्रष्टाचाराच्या विरोधात जागरूकता आणि क्षमता निर्माण करण्यासह त्यासाठी आवश्यक ज्ञान प्रदान करण्यासाठी ही बैठक लाभदायी ठरेल तसंच सिव्हिल सोसायटी ट्वेंटी थिंक टँक ट्वेंटी महिला ट्वेंटी आणि व्यवसाय ट्वेंटी यांसारख्या मंचांच्या अनुभवाचे लाभ उत्तम प्रकारे मिळवून देण्यासाठी ही बैठक एक व्यासपीठ म्हणून कार्य करेल या बैठकीला वीस सदस्य नव्वदहून अधिक प्रतिनिधी दहा आमंत्रित देश आणि नऊ आंतरराष्ट्रीय संस्था मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा मजबूत करण्यावर तपशीलवार चर्चा करण्यात येणार आहे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं सादर केलेले योगसत्र ऐतिहासिक स्थळांना भेटी सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक पाककृती याद्वारे आमंत्रितांना भारताच्या संस्कृतीचा अनुभव देखील घेता येणार आहे